आकाशवाणी नागपूर विना डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या राज्यातल्या आपत्तीग्रस्तांना दिली जाणारी तातडीची मदत दहा हजार रुपये करण्याचा राज्य सरकारचा निर्णय दुकानदारांना पन्नास हजार रुपयांपर्यंत तर टपरीधारकांना दहा हजार रुपयांपर्यंत मदत उमेद अभियानातील महिला स्वयंसहायता गटांना दुपटीनं अर्थसहाय्य देण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा साठ लाखांपेक्षा जास्त महिलांना मिळणार लाभ शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी शेतीसोबतच शेती, शेती आधारित व्यवसायाला प्राधान्य हाच पर्याय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं अमरावती इथल्या पशुचिकित्सालयाच्या उद्घाटन प्रसंगी प्रतिपादन आणि मुसळधार पावसामुळे चंद्रपूर जिल्हा जलमय पूरपरिस्थिती कायम गडचिरोलीत सिरोंचा तालुक्यातील पूरपीडित लोकांचं निवारागृहात स्थलांतर राज्यातल्या आपत्तीग्रस्तांना देण्यात येणाऱ्या तातडीच्या अनुदानाची रक्कम दुप्पट म्हणजेच प्रति कुटुंब दहा हजार रुपये करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे दुकानदारांना पन्नास हजार रुपयांपर्यंत तर टपरीधारकांना दहा हजार रुपयांपर्यंत मदत दिली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली ही वाढीव मदत यंदाच्या जून ते ऑक्टोबर दरम्यान झालेल्या नैसर्गिक आपत्ती दरम्यान दिली जाईल नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीत दुकानदारांना राज्य आपत्ती निधीत कुठलीही मदत होत नव्हती मात्र आता दुकान पाण्यात उडालं तर किंवा वाहून गेलं किंवा संपूर्ण नुकसान झालं तर दुकानदारांना पंचनाम्याच्या आधारे नुकसानीच्या पंच्याहत्तर टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त पन्नास हजार रुपयांपर्यंत विशेष बाब म्हणून आर्थिक मदत देण्यात येईल जे स्थानिक रहिवासी आहेत ज्यांचं नाव स्थानिक मतदार यादीत आहे आणि जे रेशन कार्डधारक आहेत अशा दुकानदारांपैकी अधिकृत दुकानदारांना ही मदत मिळेल असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं टपरीधारकांना सुद्धा पंचनाम्याच्या आधारे प्रत्यक्ष नुकसानीच्या पंच्याहत्तर टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त दहा हजार रुपयांपर्यंत विशेष बाब म्हणून आर्थिक मदत देण्यात येईल दुकानदारांप्रमाणेच त्यांनाही पात्रतेच्या अटी लागू असतील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राज्यातल्या निवृत्त शासकीय कर्मचारी निमशासकीय कर्मचारी आणि शिक्षकांना विहित वेळेत निवृत्तीवेतनाचे पैसे मिळावेत यासाठी पुढच्या अधिवेशनापर्यंत कार्यप्रणाली निश्चित करून अंमलात आणली जाईल असं ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आज विधानपरिषदेत सांगितलं हे निवृत्तीवेतन दर महिन्याच्या एक तारखेला बँक खात्यात जमा होणं आवश्यक आहे मात्र अनेकदा वीस ते पंचवीस तारखेनंतर निवृत्तीवेतन जमा होत असल्याबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नरेंद्र दराडे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती या निवृत्त कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्याच्या एक ते पाच तारखेपर्यंत निवृत्तीवेतन मिळावं यासाठी सरकार कटिबद्ध आहे अशी ग्वाही महाजन यांनी दिली शेतकऱ्यांना बी बियाणं पुरवणाऱ्या महाबीज या राज्य सरकारच्या कंपनीचं बळकटीकरण करण्यासाठी व्यवस्थापनात बदल केला जाईल अशी घोषणा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज विधान परिषदेत केली याबाबत सचिन अहिर तसंच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता बोगस बी बियाणं खतं आणि औषधाच्या विरोधात कडक शिक्षेची तर तरतूद करणारा कायदा या अधिवेशनातच संमत केला जाईल असंही कृषी मंत्र्यांनी स्पष्ट केलं मणिपूरमधल्या हिंसाचाराच्या मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही गोंधळ झाला आणि कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं राज्यसभेत कामकाज सुरु झालं तेव्हा नियम दोनशे सदुसष्ट अंतर्गत अध्यक्ष जगदीप धनखड यांना मणिपूरमधल्या हिंसाचाराच्या मुद्द्यावर सत्तेचाळीस नोटीस मिळाल्या होत्या या मुद्द्यावर चर्चा आयोजित केली असून सरकारही त्याला तयार असल्याचं धनखड म्हणाले मात्र काँग्रेस तृणमूल काँग्रेस आणि इतर पक्षाच्या सदस्यांनी सभागृहाचं इतर कामकाज थांबवून याच मुद्द्यावर लगेच चर्चेची मागणी केली अध्यक्षांनी तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांच्या वर्तनावर नाराजी व्यक्त केली आणि नंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं लोकसभेचं कामकाज सुरुवातीला बारा वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब झालं कामकाज सुरू झाल्यावर सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास घेण्याचा प्रयत्न केला मात्र काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी अविश्वासदर्शक प्रस्तावाच्या सूचनेवर अध्यक्षांनी निर्णय द्यावा अशी मागणी केली या प्रस्तावावर दहा दिवसात चर्चा करता येते असं संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले त्यानंतर सभापतींनी प्रश्नोत्तराचा तास होऊ द्यावा अशी विनंती केली मात्र गोंधळ कायम राहिल्यानं दुपारी बारा वाजेपर्यंत त्यांनी कामकाज तहकूब केलं गेल्या दहा वर्षात देशातल्या बाजारपेठांचं मूल्य मोठ्या प्रमाणात वाढलं आहे दहा वर्षांपूर्वी हे बाजार मूल्य केवळ चौऱ्याहत्तर लाख कोटी रुपये होतं गेल्या दहा वर्षात ते चार पट वाढून तीनशे लाख कोटी रुपये झाल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज दिली त्यांच्या हस्ते आज मुंबईत एएमसी रेपो क्लिअरिंग लिमिटेड आणि कॉर्पोरेट डेप्ट मार्केट विकास फंडाचं चा उद्घाटन झालं त्यावेळी त्या बोलत होत्या एमएससीआय उदयोन्मुख बाजार निर्देशांकात भारताचं प्रमाण सहा पूर्णांक तीन दशांश टक्क्यांवरून साडेचार चौदा टक्क्यांच्या पुढे गेल्याचं त्या म्हणाल्या किरकोळ डिमॅट खातेधारकांची संख्या गेल्या दहा वर्षात दोन कोटींवरून साडे अकरा कोटींपर्यंत वाढल्याचं त्यांनी सांगितलं म्युच्युअल फंड उद्योगातही मालमत्ता आठ लाख कोटींवरून चौवेचाळीस लाख कोटींपर्यंत गेल्याची माहिती त्यांनी दिली उमेद अभियानातील महिलांच्या स्वयंसहायता गटांना देण्यात येणाऱ्या फिरत्या निधीत दुपटीनं वाढ करून तीस हजार रुपये निधी प्रत्येक गटाला देण्याचा तसंच कर्मचारी आणि चळवळीतील संसाधन व्यक्तींच्या मानधनात देखील भरीव वाढ करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत स्वयंसहायता गटांना प्रति गट पंधरा हजार रुपये फिरता निधी देण्यात येतो त्यामध्ये वाढ करून प्रतिसमूह तीस हजार रुपये फिरता निधी देण्यात येईल या वाढीमुळं अतिरिक्त नऊशे तेरा कोटी रुपये एवढ्या निधीची तरतूद राज्य शासनामार्फत करण्यात येणार आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आज अमूल आणि मदर डेअरीचं टर्न ओव्हर एक लाख कोटींच्या वर पोचलं आहे यामागे गुजरातमध्ये कृषी आणि अर्थव्यवस्था अतिशय बळकट होणं हे महत्वाचं कारण आहे पश्चिम महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात दूध उत्पादन होत आहे विदर्भात मात्र हे प्रमाण अतिशय नगण्य असून विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतीसोबतच शेतीवर आधारित उद्योगांचा जीडीपी हा देशाच्या एकूण उत्पन्नाच्या वीस टक्क्यांवर पोहोचणं अतिशय गरजेचं असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे अमरावती शहरालगत नांदुरा इथं राज्यातील पहिल्या पशुचिकित्सालयाच्या उद्घाटनप्रसंगी आज बोलत होते दुर्दैवानं संपूर्ण विदर्भात पंचवीस ते तीस लाख लिटरच्या वर रोज दूध होत नाही येणाऱ्या काळात विदर्भाची परिस्थिती बदलायला हवी शेतीला तंत्रज्ञानाची जोड देऊन गहूपालन व्यवसायाला अत्याधुनिक स्वरूप देऊन विदर्भात देखील दुधाचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेता येऊ शकतं आणि येत्या काळात विदर्भात देखील दूध क्रांती घडेल असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला गडकरी यांनी अमरावती शहरापासून काही अंतरावर असणाऱ्या नांदुरा इथं गोष्टी कुलम गौरक्षण संस्थेच्या वतीनं साकारण्यात आलेल्या अत्याधुनिक चिकित्सालयाचं उद्घाटन केलं राज्यातील कृषी आणि कृषी संलग्न महाविद्यालयांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या नियमांमध्ये बदल करून ही प्रक्रिया अभियांत्रिकीसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांप्रमाणे राबवण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला या निर्णयामुळे कृषी अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येक टप्प्यानंतर महाविद्यालयात रिक्त राहिलेल्या जागांची माहिती मिळणार असून त्याप्रमाणे पर्याय निवडता येणार आहेत या निर्णयामुळे कृषी अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय दूर होणार आहे तसंच महाविद्यालयांनाही अंतिम तारखेपर्यंत प्रवेश देणं शक्य होणार आहे राज्यातील चारही कृषी विद्यापीठांचं शैक्षणिक शिक्षण संशोधन आणि विस्तार कार्य अधिक व्यापक आणि बळकट करण्याचा शासनाचा मानस आहे त्या अनुषंगानं पावलं उचलली जात असून याचाच एक भाग म्हणून शासन आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेची एक राज्यस्तरीय पुनर्विलोकन समिती गठीत करण्यात आली आहे या समितीनं अकोल्याच्या डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात तीन दिवस विविध माहिती जाणून घेतली केंद्रीय विद्यालयांमध्ये वेगवेगळ्या अनेक उपक्रमांची अंमलबजावणी होते त्या अनुषंगानं होणारा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि व्यक्तिमत्वात बदल घडवण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस सहाय्यक आहे अशी माहिती यवतमाळच्या केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य जे के रामटेके यांनी पत्रकार परिषदेत दिली नव्या शैक्षणिक धोरणाचे मुख्य बिंदू म्हणजे पाच अधिक तीन अधिक तीन अधिक चार असे आहेत या मॉडेलची आजच्या काळात आवश्यकता आहे नव्या शैक्षणिक धोरणाचं उद्दिष्ट आणि विविध उपक्रमात विद्यांजली बालवाटिका निपुण भारत विद्या पोर्टल स्कूल हब इनिशिएटिव्ह पीएमई विद्या जागृत नागरिक कार्यक्रम यांचा समावेश आहे चंद्रपूर जिल्ह्यात गुरुवारी रात्री आणि आज पहाटेपासून सर्वदूर मुसळधार पाऊस सुरू आहे पावसामुळे चंद्रपूर शहरात अनेक वस्त्या आणि रस्ते पाण्याखाली गेल्यानं वाहतूक खोळंबली आहे वर्धा नदी दुथडी भरून वाहत असल्यानं चंद्रपूर राजुरा घुगुस चंद्रपूर वरोरा वणी यवतमाळ मार्ग बंद झाला आहे इरई धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील अनेक गावातील वस्त्या जलमय झाल्या आहेत नदीकाठावरील रहमतनगर या खोलगट भागातील वस्तीत पुराचं पाणी शिरल्यानं तिथल्या लोकांना इतरत्र हलवण्याचं काम सुरू आहे गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टी झाली असून सिरोंच्या तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे गोदावरी नदीच्या पुरात अडकलेल्या आणि पुरामुळे धोका होऊ शकतो अशा संभाव्य गावातील लोकांसाठी जिल्हा प्रशासनानं अठ्ठावन्न निवारागृह तयार केली आहेत प्रशासनानं पूरपीडित तीनशे चौतीस लोकांना या निवारागृहात स्थलांतरित केलं असून त्यांच्यासाठी निवास अल्पोपहार आणि जेवणाची सुविधा करण्यात आली आहे गेल्या काही दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे विभागातील सर्वच जिल्ह्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे त्यासाठी बाधित क्षेत्रात प्रत्यक्ष क्षेत्र भेटी देऊन तिथल्या नागरिकांच्या समस्या संवेदनशीलतेनं सोडवाव्यात असे निर्देश अमरावती विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडेय यांनी विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दे दिले आहेत दरम्यान नागपूरसह संपूर्ण विदर्भात आगामी दोन दिवस पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला असून आज गडचिरोली चंद्रपूर आणि यवतमाळमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या राज्यातल्या आपत्तीग्रस्तांना दिली जाणारी तातडीची मदत दहा हजार रुपये करण्याचा राज्य सरकारचा निर्णय दुकानदारांना पन्नास हजार रुपयांपर्यंत तर टपरी धारकांना दहा हजार रुपयांपर्यंत मदत उमेद अभियानातील महिला स्वयंसहायता गटांना दुपटीनं अर्थसहाय्य देण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा साठ लाखांपेक्षा जास्त महिलांना मिळणार लाभ शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी शेतीसोबतच शेती, शेती आधारित व्यवसायाला प्राधान्य हाच पर्याय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं अमरावती इथल्या पशुचिकित्सालयाच्या उद्घाटन प्रसंगी प्रतिपादन आणि मुसळधार पावसामुळे चंद्रपूर जिल्हा जलमय पूरपरिस्थिती कायम गडचिरोलीत सिरोंच्या तालुक्यातील पूरपीडित लोकांचं निवारागृहात स्थलांतर याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार